सांसद रामदास तड़स ने आज नगर परिषद स्विमिंग पूल वर्धा में भगवा ध्वज के साथ एक्वाथलॉन प्रतियोगिता 2022 का उद्घाटन किया। ये प्रतियोगिता हमारे जिले के लिए नई है। इस प्रतियोगिता का आयोजन इस खेल को बढ़ावा देने और राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय प्रतियोगिताओं में पदक जीतकर अपने जिले का नाम प्रसिद्ध करने के उद्देश्य से किया गया था। इस रोमांचक रंगारंग प्रतियोगिता में प्रतिभागियों ने पहले अपने ग्रुप के अनुसार दूरी पार की और फिर स्विमिंग पूल से बाहर आते ही अपने ग्रुप के अनुसार से दौड़ने लगे। प्रतियोगिता का आयोजन विधायक डॉ. रामदास जी आंबटकर ने स्थानीय विधायक निधि से किया था। इस अवसर पर सांसद रामदास तड़स, विधायक डॉ. रामदास आंबटकर, पूर्व महापौर अतुल तराले, जिला परिषद सदस्य पंकज सायंकर आदि उपस्थित थे। इस रोमांचक प्रतियोगिता में लोगों ने भी भाग लिया और खिलाड़ियों का उत्साहवर्धन किया और प्रतियोगिता का लुफ्त उठाया। प्रतियोगिता के विजेताओं को पुरस्कार भी वितरित किए गए। आमदार चषक स्विमिंग स्पर्धेच्या या बक्षीस समारंभ प्रसंगी या ठिकाणी ज्यांच्या उपस्थितीचा बक्षीस समारंभ होत आहे ते वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळेजी, जिल्हा परिषदचे सदस्य पंकज सायंकरजी आणि आमदार रामदासजी आंबटकर यांच्या कल्पनेतून प्रेक्षकांनी आपापली जागा निश्चित करून घ्यावी, जे कोणी बाहेर असतील त्यांनी आतमध्ये येऊन बसावं। या स्विमिंग स्पर्धेला सुरुवात झाली। स्विमिंग म्हणजे व्यायामाचा सर्वात मोठा भाग आहे आणि स्विमिंगमुळं माणसाचं शरीरसुद्धा सुदृढ राहते। वर्धा शहरात हे स्विमिंग टँक झाल्यानंतर अनेक स्पर्धक यामधून तयार झाले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्र लेवलवर, नॅशनल लेवलवर केलं। नगर परिषदेने या स्विमिंग टँकला एक चांगलं रूप दिलं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन स्विमिंग करावं, आपलं शरीर सुदृढ करावं आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, हेच यामागचा एक उद्देश आहे। या स्विमिंगच्या माध्यमातून या शहराचं नाव या देशाच्या कानाकोपऱ्यात जावं आणि चांगले खेळाडू तयार व्हावे, हीच माझी मनापासून इच्छा आहे। गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये कुठेच कुठल्याच स्पर्धा झाल्या नाही आणि खेळाडूंना कुठलं प्लॅटफॉर्मसुद्धा मिळालं नाही की त्यांनी त्यांचं गुणांचं प्रदर्शन करण्यासाठी। हा जो स्विमिंग पूल आहे हा 1983 त्याचं काम सुरू झालं होतं, त्यानंतर हा 87 ते 90 दरम्यानमध्ये हा बनला आणि तेव्हापासून या स्विमिंग पूलचं कुठलंच मेंटेनन्स नव्हतं। 2016 डिसेंबरला आम्हाला या नगरपालिकेची सेवा करण्याची जबाबदारी ज्यावेळेला आली त्यावेळेला स्विमिंग पूलमध्ये जे विद्यार्थी यायचे, जे खेळाडू यायचे, त्यांच्या समस्या खूप जास्ती होत्या आणि मग असं करताना आम्ही एक चांगला आणि बजेटसुद्धा मोठा होता, परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जी सरकार होती, सुधीर भाऊच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यावेळेला काही आपण पैसे दिले आणि ज्याच्या माध्यमातून इथे एक चांगलं अद्ययावत असं फिल्टर प्लांट तयार करण्यात आलं, ज्याची लाईफ एक 15 ते 20 वर्ष आता या स्विमिंग पूलला काहीच होणार नाही अशा प्रकारचं एक चांगलं स्विमिंग पूल या ठिकाणी तयार झालेलं आहे। त्याच्या सगळ्या टाईल्स बदलण्यात आलेल्या आहे। आपण बघितलेलं आहे की स्विमिंगमध्ये ज्यावेळेला निवडीची विहीर होती त्याही वेळेला इथे चांगले स्विमर तयार व्हायचे, चांगले खेळाडू तयार व्हायचे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नव्हता आणि असं डबघाई झालेलं स्विमिंग पूल त्यावेळेला आपण याला थोडंसं चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे, चांगलं स्विमिंग पूल तयार केलं आहे, जेणेकरून चांगल्या खेळाडूंना इथे वाव मिळव, चांगले खेळाडू इथे तयार होतील। इथून अनेक आपले खेळाडू नॅशनल लेवलवरतीसुद्धा गेलेले आहे, नॅशनल लेवलवरती त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेले आहे। आपण याच स्विमिंग पूलचा दुसरा भाग म्हणजे की आपण या ठिकाणी आपण बघतात आहे की जिमचं काम सुरू आहे। माननीय नितीनजी गडकरी यांनी या जिमचं भूमिपूजन केलं होतं, याच्या मागचा आपला उद्देश हा आहे की जे खेळाडू येतात त्यांना फिटनेससुद्धा राहावं म्हणून आपण या ठिकाणी जिमचं प्रयोजन केलेलं आहे। ज्या जिमचं बांधकाम सुरू आहे लगेचच काही दिवसातच ह्या जिम लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल। मग अशी काही लोकांनी माननीय आमदार साहेबांना डॉक्टर रामदासजी आंबटकर यांना विनंती केली की अजून एक स्विमिंग पूल पाहिजे नाही, रामदासजींनी त्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे या ठिकाणी आपल्याला आश्वस्तसुद्धा केलेलं आहे। स्विमिंग पूलची मागच्या साईडलाही जागा आहे, त्याही जागेमध्ये आपण स्विमिंग पूलचं प्लॅनिंग करू शकतो। भविष्यात जे जे वर्धेच्या खेळाडूंसाठी त्यांच्या
उत्थानासाठी जे काही करणं शक्य असेल ते करण्याचा आपण सदैव प्रयत्न करू, एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो। सोबतच या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे वक्तव्य इथे याच ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। आज वर्ध्यामध्ये ॲक्वाथलॉनच्या स्पर्धेचं आयोजन जे केलेलं आहे त्यात मला एक पाहायला मिळालं की छोट्या मुलांपासून तर मोठ्या आणपर्यंत 25 वर्षापर्यंतचे सर्व याच्यात भाग घेतात आहे आणि ही वर्ध्यामध्ये सर्वांना नवीन एक उपक्रम आहे। वर्ध्याच्या दृष्टीने स्विमिंग टँक सर्वत्रच असतात परंतु अशा प्रकारच्या जिल्हा स्तरीय स्पर्धा आयोजित करणं हे पहिल्यांदा वर्ध्यामध्ये होत आहे। त्यामुळं मला असं वाटतं की वर्ध्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे नॅशनल लेवलचे जलतरणपटू याच्यातून निर्माण होणार आहे आणि या वर्ध्याचं ते भूषण राहणार आहे। त्यामुळं अशा अर्थाने आणि दुसऱ्या अर्थाने करिअर म्हणूनसुद्धा याच्याकडे काही अर्थाने लोक पाहतात तर मला वाटते दोन्ही अर्थाने या जलतरणाचा उपयोग होणार आहे। आत्ता आज ज्या स्पर्धा सुरू आहे त्यात अत्यंत लोक आनंदात आहे आणि उत्साहात आहे त्यामुळे यावरून लक्षात येते की पुढच्या काळातही या स्पर्धा चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने व्हाव्यात अशी मलासुद्धा वाटते। त्यामुळे मी त्यांनाही विनंती केली की पुढच्या वेळीस विदर्भ लेवलवर या स्पर्धा तुम्ही इथे आयोजित करा आणि त्याला आवश्यक ती मदत सरकारी याच्यातून माझ्या फंडातून मी नक्की करणार आहे। कारण ह्या इथलं जे जलतरण इथला तलाव आहे या तलावाचं काम करणारे अतुलजी तराळे इथे बसलेले आहे। अतुलजींनीसुद्धा या शहराचा विकासामध्ये एक मानाचा तुरा लोवलेला आहे। त्यांनी केलेलं काम हे लोक जाणतात आणि मला असं वाटतं की पिढ्यांसाठी पुढच्या पिढ्यांसाठी हे खऱ्या अर्थाने भांडवल एका अर्थाने आपण जे गुंतवलेलं आहे त्याचा मोठा उपयोग होणार आहे। त्यामुळं आज या जलतरण स्पर्धेच्या सर्व खेळाडूंना भाग घेणाऱ्यांना सहभागी झालेल्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि या स्पर्धा पुढेही अशा मोठ्या प्रमाणात आयोजित कराव्या अशा प्रकारचं सर्वांना इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समजून बॉसने मीटिंग बोलायची। आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।